स्वप्न दोघांच्या लग्नाचे मंगलाष्टकांनी पूर्ण होते. शुभ आशीर्वादाच्या साथीने नव्या संसाराची सुरुवात होते. नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राजक्ता आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. सो आज मी आली आहे ऋतुजा आणि अजयच्या लग्नामध्ये आणि ऋतुजाचं लग्नातलं हे रुकवात आहे ते मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे की लग्नातलं रुकवात कशा प्रकारे असावं आणि इथे एक खूप छान असं वेगळ्या प्रकारे अरेंज करून ठेवलेलं छान छान वेगळ्या अशा गोष्टी आपल्याला या रुकवातात बघायला मिळणार आहे. इथे छानपैकी हँडमेड तोरण आणि रुमाल आहेत जे आपले यूज होतात घरी. त्याच्या व्यतिरिक्त इथे बाजूला चॉकलेटच्या बॉक्सचा उपयोग, छानपैकी वेगवेगळ्या प्रकारचे सोप सोप बडीशेप्स वगैरे ठेवले आहेत त्याच्यामध्ये. चिंचेच्या गोळ्या आहेत, जेम्स आहेत, बाजूला दोन छानपैकी करे मांडलेले आहेत आणि इथे सगळं आहे ना फरसान आहे म्हणजे तिखट शेव आहे, चकली आहे, वेफर आहे, आपल्या शंकरपाळ्या आहेत, करंज आहे, तिखट शेव आहे, फरसान आहे, असं सगळं ठेवलेलं आहे. बाजूला सुका मेवा आहे. त्याच्या बाजूला ज्या तीन डब्बे आहेत त्याच्यामुळे पापड, फेण्या असं ठेवलेलं होतं. हा आपला कोकणातला रानमेवा आहे. फणस आहे, कच्ची केळी आहेत त्याला अर्धी पिकली आहेत आणि ह्या साईडला ना पुढच्या साईडला कपबशी आहे, आईचा निरोप जो छानपैकी लिहिलेला असतो आणि तो निरोप घेताना सगळ्यांनाच खूप भरून येत असतं. हे पिस्ता शेलपासून बनवलेलं शोपीस आहे. इथे सप्तपदी आहे. इथे त्याच्या बाजूलाच छानपैकी दळण दळणारी एक बाई आहे, छानपैकी दळण दळते. ह्या सगळ्यात जुन्या गोष्टींना आठवणी उजाळा देणाऱ्या आहे. श्री छत्रपती शिवाजीराजांची मूर्ती आहे. बाजूला दोन मावळे उभे आहेत छानपैकी. इथे बाजूलाच नैवेद्याचा देखील ताट दिसत आहे. बाजूला एक क्यूटसे अजय आणि ऋतुजा पण आहेत पाठीमागच्या साईडला, तुम्ही बघू शकता. इथे हार्टमध्येच आहे. त्याच्या बाजूला त्या साईडला छानपैकी घर केलेलं आहे रेडी आणि ह्या साईडला तुळस देखील आहे. इकडे एका साईडला छानपैकी आहे ना फळांची टोकरी पण आहे आणि त्याचबरोबर इथे मोदक पण ठेवलेले आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक होते. हे छानपैकी असे एका बास्केटमध्ये रेडी केलेले आहे. इथे फळं आहेत वेगवेगळ्या प्रकारची आणि इथे ही पण एक बास्केटमध्ये ना कुरडया, फेण्या, पापड, लोणची, त्याच्यानंतर ठेचा वगैरे असं सगळं रेडी केलेलं होतं. इथे जी पुण्यवचनाला जी भांडी लागतात, जो अहेर केला जातो, ती ही भांडी सगळी तांब्याची, ती देखील आम्ही इथे मांडलेली होती रुकवातामध्ये. इथे ही छानपैकी तुळस आहे आणि इथे बाजूला जे घर मी मगाशी म्हटलं तसं, त्याच्या व्यतिरिक्त बाजूला सौभाग्य अलंकार जे आपले स्त्रीचे दागिने असतात ते इथे साबुदाण्यांपासून नथ तयार केलेली आहे आणि हे पण इथे ना सेट तयार केलेला आहे. हे पण धान्यापासून बनवलेलं आहे. मंगळसूत्र आहे, बांगड्या आहेत आणि इथे बैलगाडी आहे. आणि ही एक आयडिया खूपच युनिक अशी वाटली, ती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे कॅलेंडरवर वरती लिहिलं आहे साखरकर दिनदर्शिका आणि खाली ऋतुजा आणि अजयचा दोन फोटो आहेत आणि त्यांच्या लग्नाच्या तारखेला हायलाईट करून असं हे दिनदर्शिका बनवलेलं आहे.